नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे बायजाई स्वयंपाकघरात. आज आपण बनवूया मसाला भरली कारली. सर्वप्रथम आपण कारली स्वच्छ धुवून त्यांची हलकीशी सालं काढून घेतली आहेत. यानंतर यांना असे उभे चिरून घेतले आहेत. इकडे आपण एका गंजामध्ये 2 ग्लास पाणी ठेवलं आहे. यात 1 छोटा चम्मच मीठ आणि यात आपली कारली. आपल्याला कारल्याचे एक उकळ काढून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या कारल्याचा कडूपणा कमी होतो. आपल्या पाण्याला छान एक उकळ आली आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ आणि कारली काढून घेऊ. इकडे आपण एक तवा तापत ठेवला. यात 2 मोठे चमचे तेल, 2 मध्यम आकाराचे कांदे जे आपण उभे चिरून घेतले, 2 मोठे चम्मच सुकं खोबरं जे आपण किसून घेतले. हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. यात 2 छोटे चम्मच बारीक चिरलेली कोथिंबीर ही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मध्यम आचेवरतीच आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बायजाई स्वयंपाकघराला सबस्क्राईब कराल, त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिकही कराल. आपला कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे. यात 1 छोटा चम्मच अद्रक लसूण पेस्ट, 1 छोटा चम्मच हिंग, 1 छोटा चम्मच जिरं, 1 छोटा चम्मच हळद, 1 मोठा चम्मच लाल मिरची पावडर आणि 1 मोठा चम्मच धना जिरू पावडर, 1 छोटा चम्मच गरम मसाला पावडर. हे सर्व एकत्र करून घेऊ आणि पुन्हा 2 मिनटं होऊ देऊ. आता आपल्याला हा सर्व भाजलेला मसाला थंड होऊ द्यायचा आहे आणि मग मिक्सरला दळून घ्यायचा आहे. आपला मसाला व्यवस्थितपणे थंड झाला आहे. यात थोडंसं पाणी आणि आता आपण हे मिक्सरला दळून घेऊ. आपला मसाला व्यवस्थित बारीक झाला आहे. यात चवीअनुसार मीठ व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आपला मसाला आणि आपली कारली चमच्याच्या मदतीने आपल्याला भरून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीत आपण सर्वच कारले भरून घेणार आहोत. आपण इकडे कढई तापत ठेवली आहे. यात 2 मोठे चम्मच तेल, आपले कारले छान मसाला शिजत आहेत. यावर एक झाकण ठेवून घेऊ आणि आपल्या कारल्यांना साधारण 10 मिनटं वाफ देऊन घेऊ. झाकण काढून घेऊ. अगदी छान दिसत आहे. आता आपण कारले परतवून घेऊ. त्याला व्यवस्थित कारले परतवून घ्यायचे.
एक एक कारला असं घ्यायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे. आपले कारले झाले, चला तर मग सर्व करून घेऊया. आपले भरले मसाले कारले छानपैकी सर्व होऊन तयार आहेत. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत नमस्कार.